विद्यार्थी मित्रांनो आपण लेखिका सुधा मूर्ती यांचा सलाम नमस्ते हा पाठ पाहत होतो. या पाठामध्ये लेखिका सुधा मूर्ती यांनी शेख महम्मद व त्याची बहीण जुबेदा या दोन व्यक्तिकांच्या माध्यमातून आपल्याला माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती या गोष्टी आपल्याला निदर्शनास आणल्या आहेत. तर या पाठामध्ये लेखिका सुधा मूर्ती यांनी दोन महत्त्वाचे व्यक्तिरेखा रेखाटले आहेत, त्यामध्ये एक शेख महम्मद आणि दुसरी जुबेदा. तर या पाठामध्ये त्यांनी कोणती माहिती सांगितलेली आहे, आपण मागील पाठामध्ये कोणती माहिती पाहिलेली आहे, तर शेख महम्मद याचं एक छोटंसं वया विक्रीचं दुकान असतं. लेखिका नेहमी जून महिन्यामध्ये वया विकत घ्यायच्या आणि त्या गरीब मुलांना त्या वाटायच्या आणि त्यानंतर या शेखला त्या वयांच्या रकमेचा चेक दिला जायचा. त्या वयांचा चेक आणायला हा शेख महम्मद नेहमी त्या लेखिकेच्या ऑफिसमध्ये जायचा. एके दिवशी हा शेख महम्मद असाच त्या ऑफिसमध्ये गेला होता आणि त्यावेळेस लेखिका व तेथील कर्मचारी मिठाई खात होते आणि त्यावेळेस लेखिकेने थोडीशी मिठाई त्या शेख महम्मदच्या हातावर ठेवली आणि त्यावेळेस त्या शेख महम्मदने ती मिठाई खाल्ली नाही. तर त्यावेळेस त्या लेखिकेने त्या शेख महम्मदला विचारलं की महम्मद तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे काय, तर त्यावेळेस तो शेख महम्मद म्हणतो की नाही मला ही मिठाई घरी न्यायची आहे. तर त्यावेळेस त्या लेखिका शेख महम्मदला विचारतात की घरी तुझ्या कोणकोण असतं, किती मुलं आहेत, तर त्यावेळेस तो शेख महम्मद सांगतो की मला एक लहान मुलगी आहे आणि माझी भाची पण माझ्याकडे राहते. तर त्यावेळेस घरची माहिती काढत असताना तो त्या लेखिकेला सांगतो की माझी बहीण जुबेदा आणि माझी पत्नी या दोघी एकत्र मिळून शिवणकामाचा व्यवसाय करतात आणि अशा प्रकारे त्यांचं कुटुंब हे अगदी समाधानाने जीवन जगत आहे असे तो सांगतो. आणि एके दिवशी अचानक या शेख महम्मदचा त्या लेखिकेला फोन येतो आणि तो शेख महम्मद सांगतो की यावेळेस मला तुम्ही आगाऊ ॲडव्हान्समध्ये चेक द्याल का. तर त्यावेळेस ती लेखिका विचारपूस करते की तुला आगाऊ चेक कशासाठी हवा आहे. तर त्यावेळेस तो शेख महम्मद सांगतो की माझी बहीण जुबेदा हिला कॅन्सर हा आजार झालेला आहे आणि त्यामुळे तिचं ऑपरेशन आहे आणि त्या ऑपरेशनच्या खर्चासाठी मला आगाऊ रक्कम पाहिजे. तर त्यावेळेस ती लेखिका त्या शेख महम्मदला विचारते की किती खर्च येणार आहे, तू त्याची व्यवस्था काय केली आहेस. तर त्यावेळेस तो शेख महम्मद सांगतो की मी माझे सगळे दागिने विकले आहेत आणि बँकेमधून काही कर्ज काढले आहे. ज्यावेळेस ही सर्व माहिती ही लेखिका शेख महम्मदच्या तोंडून ऐकते तर त्यावेळेस त्या लेखिकेला या शेख महम्मदला काहीतरी मदत करावी असे वाटते आणि त्यावेळेस ती म्हणते की त्या ऑपरेशनचा जो काही खर्च आहे आणि त्या ऑपरेशनसाठी लागणारी जी दवाखान्याची जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तू या ऑफिसमध्ये घेऊन ये. इथपर्यंत आपण पाठ पाहिला होता, या पुढील पाठ आपण आजच्या तासिकेला पाहणार आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसत आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्रे तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000 चेक देऊन दिला आणि ज्याप्रमाणे त्या लेखिकेने त्या शेख महम्मद सांगितलं होतं की तू उद्या ऑफिसमध्ये सगळी कागदपत्रे घेऊन ये, त्याप्रमाणे हा शेख महम्मद त्या ऑफिसमध्ये सगळी कागदपत्रे घेऊन आला होता. आणि त्यानंतर त्या लेखिकेने सगळी कागदपत्रे तपासली आणि सगळी कागदपत्रे तपासल्यानंतर त्या लेखिकेने त्या शेख महम्मदच्या नावाने 50,000 चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. ज्यावेळेस त्या शेख महम्मदने पाहिलं की आपल्याला मॅडमनी त्या लेखिकेने 50,000 चेक लिहून दिला आहे, तर त्यावेळेस त्या शेख महम्मदला आश्चर्य वाटतं कारण या लेखीकडून आपल्याला एवढी मदत होईल असे ना अजिबात वाटले नव्हते. तो म्हणतो, बघा मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. आणि त्यावेळेस हा शेख महम्मद सांगतो की आज माझ्यावरती मोठं संकट आलं आहे आणि या संकटामध्ये अगदी जवळचा माणूस म्हणून तुम्ही या माझ्या मदतीला धावून आला आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. आणि ज्यावेळेस हा शेख महम्मद त्या लेखिकेला म्हणाला की आपलं माणूस म्हणून तुम्ही माझ्या मदतीला धावून आला, तर त्यावेळेस लेखिका म्हणते की असे बोलणे मी फारसे मनावर घेत नव्हते. तर ती असे का म्हणते ते बघा. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्त झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाही. लेखिका यामुळेच म्हणते की ज्यावेळेस माणसाला गरज असते तर त्यावेळेस ती माणसं असे म्हणतात, पण ज्यावेळेस या माणसांची गरज संपते त्यावेळेस मात्र ती माणसं आपल्याला विसरतात. त्यामुळे हा शेख महम्मद लेखिकेचे ज्या प्रकारे उपकार म्हणत होता त्या उपकाराचे त्या लेखिकेला फारसे कौतुक त्या ठिकाणी वाटत नव्हते. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पाडण्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता आणि असेच काही दिवस गेल्यानंतर
लिहिलेला त्या शेख मोहम्मदने निरोप केला होता की ऑपरेशन चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे पार पडलं असा निरोप त्याने लेखिकेसाठी ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं आणि अशा प्रकारे खूप दिवस गेले आणि पुन्हा त्या शेख मोहम्मदची आणि लेखिकेची भेट झाली नव्हती आणि त्या शेख मोहम्मदकडे कुठलं कामही लेखिकेचं निघालं नव्हतं. त्यामुळे या दोघांची गाठभेट त्या ठिकाणी होऊ शकली नव्हती आणि अशा प्रकारे बरेच दिवस त्या ठिकाणी लोटले होते. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पावर टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. आता रिसेप्शन काउंटर म्हणजे स्वागत कक्ष. लेखिका सांगते की एके दिवशी मी सकाळी त्या कार्यालयामध्ये सकाळी पोहोचली तर त्यावेळेस स्वागत कक्षामध्ये हा शेख मोहम्मद त्या लेखिकेची वाट पाहत बसला होता. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता पण झालरी बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. त्या लेखिकेने त्या शेख मोहम्मदला पाहिलं, तो लेखिकेची वाट पाहत होता आणि त्या शेख मोहम्मदसोबत एक लहान मुलगी होती आणि त्या मुलीने अगदी साधा सुद्धा फ्रॉक घातला होता आणि सांगितले बघा झालरी झालरी. झालरी म्हणजे नक्षीकाम केलेल्या कापडी पट्ट्या. झालरी म्हणजे नक्षीकाम केलेल्या कापडी पट्ट्या आणि तो फ्रॉक झालरी आणि बटणं लावलेला सुंदर प्रकारे तो शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. आता पोनीटेल पोनीटेल म्हणजे केस बांधण्याची पद्धत. पोनीटेल म्हणजे काय? केस बांधण्याची पद्धत. तर त्या ठिकाणी लेखिका म्हणते की तिच्या केसांना भरपूर तेल लावून चाकून चोपून एक पोनीटेल बांधली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. लेखिका सांगत आहे की शेख मोहम्मद माझी वाट पाहत त्याने बसला होता, सोबत एक लहान मुलगी होती पण त्या शेख मोहम्मद चेहरा मात्र दुःखी वाटत होता. बघा पुढे काय घडलंय ते. काय शेख कसा आहेस तू, तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? तर त्या ठिकाणी लेखिका सांगते की शेख मोहम्मद तू कसा आहेस, तुला मी भेटण्याची वेळ वगैरे दिली होती का? तर अशा प्रकारे त्या लेखिकेने त्या शेख मोहम्मदला प्रश्न केला आहे. या ठिकाणी शेख मोहम्मद काय सांगतोय बघा. सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वीच झुबेदा गेली. हा शेख मोहम्मद अतिशय दुःखी होता. हा शेख मोहम्मद अतिशय दुःखी का होता? तर 2 आठवड्यांपूर्वीच ही त्याची बहीण झुबेदा ही मरण पावली होती आणि म्हणूनच हा शेख मोहम्मद या ठिकाणी दुःखी होता. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची पण अल्लानं गेला नेलं. या ठिकाणी हा शेख मोहम्मद सांगतोय की तिचं नशीब खोटं होतं म्हणून तिला आज मृत्यूला सामोरं जावं लागलं. तो सांगतोय की तुम्हाला भेटण्याची, माझ्या बहिणीची झुबेदाची खूप इच्छा होती पण तसं घडलं नाही. त्या झुबेदाला तुम्हाला सलाम करण्याची खूप इच्छा होती पण ती नशिबात हे भाग्य आलं नाही असं शेख मोहम्मद हा लेखिकेला सांगत आहे. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय ही तबस्सुम आणि त्याने सांगितलं ती झुबेदा माझी बहीण झुबेदा या ठिकाणी येऊ शकली नाही पण मी आज तिची मुलगी तबस्सुम हिला आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो आहे. मी तबस्सुमकडे पाहिलं, हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं बिचारी पावरली होती आणि लेखिका याने सांगते की त्या तबस्सुमला मी पाहिलं आणि हे एवढं मोठं ऑफिस पाहून ती लहान मुलगी ही तबस्सुम झुबेदाची जी मुलगी आहे तिचं नाव आहे तबस्सुम, ती लहान मुलगी त्या ठिकाणी बावरली होती, गोंधळून गेली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती आणि त्या लहान मुलीकडे पाहून त्या लेखिकेला अतिशय वाईट वाटलं. त्या लहान मुलीला कल्पना होत असेल की आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट वाढून ठेवली आहे, किती दुःख या ठिकाणी वाढून ठेवलेलं आहे याची काहीच कल्पना त्या मुलीला अजिबात नसावी. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्यानंतर त्या शेख मोहम्मदनी त्या तबस्सुमनं सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो, म्हणजेच काय तर मुली त्या मॅडमना तू नमस्कार कर, सलाम कर. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेचे हात उचलून मला सलाम केला. ज्यावेळेस त्या मोहम्मदने त्या तबस्सुमनं सांगितलं की लेखिकेला सलाम कर त्यावेळेस त्या तबस्सुमने आपले इवलेचे हात जोडून त्या लेखिकेला नमस्कार केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम हे तुमच्यासाठी आहे, झुबेदानं पाठवलंय, मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. आणि त्यानंतर त्या शेखनं
आपल्या खिशामधून एक पाकिट काढलं आणि पाकिट त्या लेखिकेकडे दिलं आणि सांगितलं हे पाकिट झोपेतानं तुमच्यासाठी दिले आहे. ते पाकिट कसले होते हे लेखिकेला अजिबात कल्पना नव्हती. तर ते पाकिट कसलं होतं किंवा त्या पाकिटामध्ये काय होते किती पैसे होते हे आपण पुढे पाहणार आहोत. हा शेख मग काय म्हणतो बघा, मॅडम हे तुमच्यासाठी आहे झुबेदांना पाठवलंय, मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी आहे. आणि शेख मग या ठिकाणी त्याने दिलगिरी व्यक्त करतो की मॅडम मला तुमच्याकडे यायला खूप उशीर झालाय त्याबद्दल मला माफ करा. मी तो लिफाफा उघडला आत 3000 रुपये होते. आता लिफाफा लिफाफा म्हणजे कागदपत्र ठेवण्याचे कागदी पाकिट. लिफाफा म्हणजे कागदपत्र ठेवण्याचे कागदी पाकिट. मी तो लिफाफा उघडला आत 3000 रुपये होते. आणि त्या लेखिकेने तो लिफाफा उघडून पाहिला तर त्या लिफाफ्यामध्ये 3000 रुपये होते. त्या झोपेदाने 3000 रुपये परत पाठवून दिले होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं, मॅडम तुम्ही 50000 दिले होते पण झोपेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47000च खर्च आला. आणि त्यानंतर जे ते पैसे त्या लेखिकेने पाहिले त्यावेळेस तो मोहम्मद त्या लेखिकेला सांगू लागला, मॅडम तुम्ही मला 50000 रुपये दिले होते परंतु या झुबेदाच्या ऑपरेशनसाठी केवळ 47000 रुपये खर्च आला आणि उरलेले हे 3000 रुपये पुन्हा मी तुमच्याकडे आणले आहेत. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा झुबेदार समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील, एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आणि ज्यावेळेस झुबेदाला कळलं की आता आपण या ऑपरेशनमधून वाचू शकत नाही, या आजारामधून आपण वाचू शकत नाही, त्यावेळेस त्या झुबेदाने विचार केला की किमान हे उरलेले 3000 रुपये आहेत ते इतर कोणाला तरी उपयोगी पडतील. ती या ठिकाणी काय म्हणते बघा, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील, एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नको होता. पण या ठिकाणी झुबेदाच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या विषयी दुसरे दुःख जाणून घेण्याची वृत्ती ही ज्यामधून आपल्याला दिसून येते. ती काय म्हणते, या आजारामधून मी आता वाचू शकत नाही, मग हे माझ्यावरती खर्च करायला नको, हे पैसे दुसऱ्या कोणातरी उपयोगाला पडतील. आणि म्हणूनच ते झुबेदा ते 3000 रुपये परत त्या लेखिकेकडे पाठवून देते. माझ्या न कळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. ज्यावेळेस शेख मोहम्मद हे झुबेदा शब्द त्या लेखिकेला सांगतो त्यावेळेस त्या लेखिकेच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. त्या लेखिकेला अतिशय वाईट वाटतं. मी झुबेदाला कधीच भेटले नव्हते पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. ती लेखिका सांगते, त्या झुबेदाला मी आयुष्यामध्ये केव्हाच भेटले नाही परंतु त्या शेख मामाच्या माध्यमातून झुबेदाचे विचार ऐकून ती थक्क झाली. तिला आश्चर्य वाटलं, इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आता यातना यातना म्हणजे वेदना, यातना म्हणजे वेदना विस्मय. विस्मय म्हणजे आश्चर्य. तर त्या ठिकाणी लेखिका म्हणते की ती झुबेदा अगदी मृत्यूच्या दारामध्ये होती आणि त्या तेवढ्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा ती झुबेदा इतरांचा विचार करत होती आणि ही गोष्ट आश्चर्यकारक त्या लेखिकेला वाटत होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. आणि त्या ठिकाणी देखील सांगते की आपण मृत्यूशी झुंज देत आहोत आणि त्यावेळेस इतर लोकांचा विचार करणं आणि अशा प्रकारची माणसं या जगामध्ये सापडणे हे अगदी दुर्मिळच अशा प्रकारे आहे. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशा कशाचा संबंध नसतो, त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. आता करुणा म्हणजे दया. करुणा म्हणजे दया. या ठिकाणी लेखिका सांगत आहे की ती झुबेदा मृत्यू दारामध्ये उभी असता सुद्धा इतर लोकांचा ती विचार करत होती. आणि असा विचार करताना या ठिकाणी लेखिका सांगत आहे की शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशा कशाचा संबंध असतो, यासाठी केवळ मनामध्ये खूप मोठी दया असणं आवश्यक आहे आणि तरच आपण अशा प्रकारे या झुबेदाप्रमाणे इतर लोकांचा विचार करू शकू. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबसुमसाठी आहे, अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे, तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. आणि त्यानंतर
ज्यावेळी खलीफापा शेख महम्मदने त्या लेखीकडे दिला होता तो खलीफापा त्या लेखीकडे पुन्हा शेख महम्मदकडे दिला आणि सांगितलं की हे जे पैसे आहेत ते तबसूनसाठी वापर म्हणजे चांगले शिकव हे पैसे तबसूनसाठी आहेत आणि अशा प्रकारे यापुढे तुला जर कधी मदत लागली तर तू मला नक्की सांग असे लेखिका त्या शेख महम्मदला सांगते इतना विषय करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईचीही चार पावलं पुढे जाऊ दे आणि लेखिका या ठिकाणी त्या महम्मदला सांगते अशा प्रकारे या तपस्वींच्या आईच्या म्हणजे झुबेरच्या मनामध्ये इतर लोकांचे दुःख जाणून घेण्याची जी वृत्ती आहे त्याच प्रकारे या तपस्वींचे विचार होऊ दे की तपस्वीं त्या झुबेरची सुद्धा पुढे जाऊ दे असे ती लेखिका महम्मदला सांगते इतना विषय करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही चार पावलं पुढे जाऊ दे आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहित आहे आणि यानंतर ती लेखिका सांगते महम्मदला जी आपली ही भूमी आहे भरतभूमी आहे ती इतर भूमीपेक्षा श्रेष्ठ का आहे बघा आपली ही जी भूमी आहे ना ती श्रीमंत का आहे माहित आहे सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोडत आहेत म्हणून नव्हे या झुबेदसारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे आणि ती लेखिका सांगते की आपली ही जी भूमी श्रीमंत का आहे तिच्या पोटामध्ये सोन्याच्या खाणी आहेत म्हणून नाही तर झुबेदाप्रमाणे माणसं या आपल्या मुलावरती वावरतात म्हणूनच ही आपली भूमी श्रेष्ठ आहे तबस्सुम नुसती तिथे बसली होती तिला काहीच कळत नव्हतं माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं आणि हे ज्यावेळेस ती लेखिका शेख महम्मद सांगत होती तर त्यावेळेस ती लेखिका म्हणते की हे सर्व बोलणं ही तबस्सुम ऐकत होती परंतु त्या तबस्सुमला हे शब्द पचनीपणा नव्हते कारण ती लहान होती आणि हे जे बोलणं आहे ते बोलणं शेख महम्मद सुद्धा कळणार नव्हतं असे ती लेखिका या ठिकाणी सांगत आहे आणि याच ठिकाणी हा पाठ संपलेला आहे या ठिकाणी आज आपण जो पाठ पाहिला त्या पाठामध्ये कोणती माहिती पाहिली तर या दिवशी हा शेख महम्मद लेखिकेला फोन करतो की मला काही पैशांची गरज आहे तर त्यावेळेस ती लेखिका सांगते की तू सगळी कागदपत्रं घेऊन तू ऑफिसमध्ये आणि ती कागदपत्रं घेऊन हा शेख महम्मद तिच्या ऑफिसमध्ये जातो आणि त्यावेळेस सगळी कागदपत्रं पाहून ती लेखिका त्या शेख महम्मदला 50,000 रुपयांचा चेक देते आणि शेख महम्मद त्यातून निघून जातो आणि त्यानंतर काही दिवस गेल्यानंतर हा शेख महम्मद पुन्हा त्या ऑफिसमध्ये येतो त्या लेखिकेची तो शेख महम्मद वाट पाहत असतो आणि त्यावेळेस लेखिका विचारते की तू असा अचानक का आला आहेस मी भेटायला सांगितलं होतं का वगैरे तर त्यावेळेस ती पाहते त्या शेख महम्मदसोबत एक लहान मुलगी सुद्धा होती ती मुलगी म्हणजे झुबेदाची मुलगी होती थोड्या वेळानंतर विचारपूस केल्यानंतर तो शेख महम्मद आपल्या खिशातून एक पाकिट काढतो आणि ते पाकिट तो लिफाफा त्या लेखिकेकडे देतो आणि ती लेखिका पाहते तर त्यामध्ये 3,000 रुपये असतात आणि ते पाहिल्यानंतर तो शेख महम्मद सांगतो की हे 3,000 रुपये त्या माझ्या बहिणीने झुबेदाने तुमच्याकडे परत पाठवून दिले आहेत तर ती लेखिका विचारते की हे परत पैसे मला का पाठवलेले आहेत तर त्यावेळेस तो शेख महम्मद सांगतो की ज्यावेळेस त्या झुबेदाला कळालं की आपण या आजारातून वाचणार नाही तर त्यावेळेस तिने विचार केला की किमान हे पैसे इतर लोकांना उपयोगी पडतील आणि म्हणूनच हे पैसे त्या झुबेदाने तुमच्याकडे परत पाठवून दिले आहेत तर त्यावेळेस त्या लेखिकेला अतिशय आश्चर्य वाटतं की मरणाच्या दारामध्ये उभ्या असताना सुद्धा ही झुबेदा इतर लोकांचा विचार करत होती आणि हे तिचे विचार ऐकून ती लेखिका थक्क होते तर त्यावेळेस ती लेखिका विचार करते आणि सांगते हे पैसे तुझ्याकडे ठेव हे पैसे त्या झुबेदाच्या मुलीसाठी तबस्सुमसाठी तू वापर आणि तबस्सुम आणि तबस्सुमचे विचार त्या झुबेदाचे सुद्धा पुढे गेले पाहिजे असे ती लेखिका त्या शेख महम्मदला सांगते आणि शेवटला ती लेखिका त्या शेख महम्मदला सांगते की जी आपली भूमी आहे आपली भारतभूमी आहे ती श्रेष्ठता आहे तर आपल्या या भारतभूमीच्या पोटामध्ये सोन्याचे खाणे आहेत म्हणून ती श्रीमंत आहे तर असं नाही तर या भारतभूमीवरती या झुबेदाप्रमाणे माणसं वावरतात आणि म्हणूनच ही आपली भारतभूमी श्रेष्ठ आहे तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये माहिती पाहिलेली आहे तर अशा प्रकारे लेखिकेने सलाम नमस्ते या पाठामधून आपल्याला प्रामाणिकपणा माणुसकी कष्ट करण्याची वृत्ती आणि इतरांचे दुःख जाणून घेण्याची वृत्ती हे गुण आपल्याला शेख महम्मद व झुबेदाच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिले आहे या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे या पाठावरील प्रश्नोत्तरे तुम्हाला यायचे आहे धन्यवाद